आज आपण सुरळीची वडी पाहणार आहोत जिबेवर ठेवताच आंबडगोड चवीची सुरळीची वडी सुरळीची वडी खायला छान लागते पण करायला म्हटलं की ताकाचं आणि बेसनचं प्रमाण चुकलं की वडी फसते चला तर पाहूया परफेक्ट प्रमाण एक कप बेसन दोन वाटी ताक हळद चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरची पेस्ट एक पातीला घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाटी ताक घालायचं आहे तुम्ही ताकाऐवजी एक वाटी पाणी आणि एक वाटी दहीसुद्धा वापरू शकताय पण मी आत्ता दोन वाटी ताक वापरते हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे चाळून घ्यायचं आहे बेसन त्यामधील सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि असंच हलवत राहायचं आहे त्यामध्ये सर्व गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि अशी स्मूथ बॅटर तयार व्हायला पाहिजे आहे त्याचं मगच आपली वडी खूप छान होते बघू शकताय किती छान दिसत आहे देन सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट असते मग वडी सेट होत नाही त्यामध्ये सर्व फ्लेवर्स उतरलेले आहेत मी बघू शकताय ही नक्की ट्रीक करा तुम्ही तुमची वडी खूप छान होईल बघा किती छान स्मूथ बॅटर तयार झाले आहे वा कढई गॅसवर ठेवायची आहे आणि असं कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहे मला टोटल किती वेळ लागला वडी शिजण्यासाठी याचं मी परफेक्ट टायमिंग तुम्हाला नंतर सांगते आणि गॅस हा बारीकच असावा आणि कंटिन्युअसली हलवतच राहायचा ही महत्त्वाची टीप आहे सुरीची वडी करताना बघू शकताय किती छान दिसत आहे पीठ अजूनही आपलं पीठ पातळच आहे पूर्ण कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहे थोडंफार पीठ घट्ट होत आहे तरीही हलवतच राहायचं आहे त्यामध्ये सर्व गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत मला आत्तापर्यंत सात मिनिटे लागली आहेत हे पीठ तयार करायला अजूनही आपलं पीठ तयार झालेलं नाही आहे त्यामध्ये गुठळ्या आहेत त्या सर्व फोडून घ्यायच्या आहेत आत्ता मला टोटल आठ मिनिटे लागली आहेत अजूनही आपलं पीठ तयार झाले नाही आहे कंटिन्युअसली सालवत राहायचं आहे गॅसवर ठेवली की कढईवर कंटिन्युअसली सालवत राहायचं आहे त्यामध्ये एकसुद्धा गुठळी राहता कामा नये बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या पिठाला आणि एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये सुरीची वडीचे मिश्रण ओतायचं आहे प पसरवून द्यायचं आहे दोन मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे गार होण्यासाठी मला वडी शिजण्यासाठी दहा मिनिटे बरोबर लागली आहेत तुम्हाला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो ही महत्त्वाची टीप आहे दोन मिनिटे झालेली आहेत बघू शकता आपली वडी सेट झाले झालेली आहे आणि सुळी व्यवस्थित पडत आहे तर गॅस बंद करायचा आहे ताट घ्यायचं आहे ताटामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि उलथ्यानाने पसरवून द्यायची आहे ही स्टेप फास्ट करावी लागणार कारण जर पीठ गार झालं तर आपली वडी येत नाही म्हणून ही, ही स्टेप फास्ट करावी जेवढी पसरता येईल तेवढी पसरवून घ्यायची आहे वडी आणि दुसऱ्या बाजूला क्लीन करून मगच पसरवायची आहे वडी बघू शकताय पीठ आपलं किती छान शिजलेलं आहे म्हणून एवढी वडी छान पसर पसरत आहे बघू शकताय तुम्ही अशी नक्की करा तुमची वडी व्यवस्थित येईल आणि सर्व टिप्स मी सांगितलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि दहा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे गार झाल्यावरच वडीस कट करायची आहे व्यवस्थित सुरळी पडते त्याची गार झालेली आहे वडी आपली व्यवस्थित सुरळी पडत आहे बघू शकताय तुम्ही किती छान दिसत आहे आणि भरपूर लेयर्स पण येत आहेत सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हीही घरी नक्की ट्राय करा तुमची तुमची वडी व्यवस्थित येईल आणि सर्व टिप्स पण दिलेले आहेत बघू शकता किती छान पडत आहे जराही कुठं तुटत नाही आहे वडी बघू शकताय तुम्ही भरपूर लेअर्स पण पडलेले आहेत बघा किती छान आंबट गोट चवीची मस्तच लागते तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा फोडणीसाठी फोडणी करायची आहे फोडणीसाठी तेल घालायचं आहे जिरे मोहरी आणि तीळ घालायचं आहे आणि वडी सर्व करताना त्यामध्ये फोडणी घालायचे खोबरं कोथिंबीर घालायचे प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा